ते माहिती नाही, आपण वेगळ्या ठिकाणी आलो आहोत. लास्ट टाइम आपल्याला पापलेट भेटले होते, पण आज आपण वेगळ्या ठिकाणी आलो आहोत, तर काय भेटेल ते सांगू शकत नाही. तर दोरी खेचायला आपण सुरुवात केली, खूपच गेलं बघा. दोरी खेचायला आपण आता सुरुवात करत आहोत. पहिली डोर आली वरती. रोशन काय बोलते, आपण एका डोरीला दोन दोन फायबर वापरले. लास्ट टाइमला आपण पापलेटला पण असेच फायबर वापरले होते, पण आज आपण वेगळ्या ठिकाणी आहोत. तर समजेल आपल्याला पापलेट भेटतात का सोलट भेटते, समजेल. डोली खेचायला खूप मजा येते, कारण याच्यामध्ये आपल्याला जिवंत पापलेट बघायला भेटतात. तर आता आपली पहिली डोली येते वरती, आणि पहिल्या डोलीला कसे मासे भेटतात ना ते मी तुम्हाला दाखवते. पहिली डोल खेचत आहोत. रस्टन भया, पहिली डोलला काय पापलेट येतात ते समजेल, कारण आज आपण वेगळ्या ठिकाणी आलो आहोत. कसं पडतं ग माझ बोलले बघ. हो सर, गुडायला बघायला अरे मित्रांनो, बघा आपल्या डोळीला पहिला पापलेट आला आहे. त्याचं ओरो 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 रोपीन ओरो बघा, पहिला पापलेट आला आहे. मस्त आपण बघा मित्रांनो, आपली आता डोळ आले आणि त्याच्यामध्ये काय भेटते ना ते पण मी तुम्हाला दाखवतो. पापलेट भेटतात की सोलट भेटतात, कारण आज आपण वेगळ्या ठिकाणी आलो आहोत. पापलेट माशासाठी आपण डोल वेगळी वापरतो, त्याचा फासा एकदम मोठा असतो. आपल्या हाताच्या चार बोटा एवढा मोठा फासा असतो, आणि त्याच्यामुळे ती जाळी पाण्याच्या वरच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे तरंगते. जर आपण छोट्या फासाची जाळी लावली तर ती पाण्याच्या खाली जाते आणि त्याला पापलेट नाही भेटत. बघा डोलीमध्ये दिसतात पापलेट, आता उचलू ना तेव्हा अगदी समजेल आपल्याला, चांगलं समजून येईल. मागे कसे पापलेट आले तर ते पण समजून येईल. वरती आयलं बस नाही ना म्हणली तुक तुझे तुक ना बघा मित्रांनो, आपल्या डोलीची मासली जामखाली आहे. बघा मित्रांनो, पापलेट आलेत जिवंत आहेत एकदम पापलेट. मी बोललो होता ना तुम्हाला जिवंत पापलेट दाखवणार, हे बघा जिवंत पापलेट आहे. त्याच्यानंतर सोलट पण आले, चांगले सोलट आहेत आणि पापलेट पण एकदम भारी आहेत. म्हणजे एका टॉपमध्ये टाकतो. आता जेली फिश पण येतात बघा, ऑरेंज कलरची नारंगी रंगाची जेली फिश, याला खास खूप येते.
डोली, पहिल्या डोलीमध्ये आपल्याला 7 पापलेट होते. मित्रांनो आपल्याला दुसरी डोल आली, दुसरी करली डोल, आणि याला पण आपल्याला पापलेट नक्कीच बघायला भेटते. दुसरी डोल खेचताव, पहिल्या डोलीमध्ये आपल्या 7 पापलेट आली आणि थोडीशी सोलट आली होती. आता दुसऱ्या डोलीमध्ये काय येते ना ते पण बघू. दुसरी डोल पण आता आली. हे बघा बघा दुसऱ्या डोलीची मासली. बघा मासे खाली करतात, फडफड करतात. आपल्याला मित्रांनो 6 पापलेट आल्या, सॉरी 7 आल्या, याच्यामध्ये पण 7 आल्या. बघा 2, 4, 5, 6 आणि 7 दुसऱ्या डोलीमध्ये पण आपल्याला 7 पापलेट भेटली. माकूल पण आल्यात, बघा माकूल. पापलेट बघा काय भारी आहे, मोठ्या साईजची. मित्रांनो आता आली आपली तिसरी डोल. एका डोळीला 2 फायबर वापरलेत आपण, 2 फुगे घेतल्यात मोठे, जास्त पापलेट पकडण्यासाठी डोल पाण्याच्या वरच्या भागामध्ये ठेवावं लागते. आता मी खिस्ताव डोलीचे हेडची बाजू आणि वरची बाजू. रोशन फुगा तुको तो फुगा तुको दोनों पहले तुक 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 ना तटने रखो. बघा मित्रों फुगा किती मोठा आहे. Thank you.
पापलेट आल्यात. तिसऱ्या डोलीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 10. तर तिसऱ्या डोलीमध्ये आपल्या 10-11 पापलेट आले. बघा 11 पापलेट आले. त्यानंतर माकूड आला आहे, जो सोडून देतो ऑक्टोबस. आणि जितवाडी पण आल्यात, करचट आणि सोलडसुद्धा आल्यात. करपाल बघा. त्याचबरोबर आपल्याला जेली फिश काय करपाली बघा. पापलेट मित्रांनो, आपली चौथी आणि शेवटची ढोल आले. पापलेट माशाची आपली शेवटची ढोल आले. लांब रे बाय रे. वा मित्र, मित्रांनो बघा आपली चौथी ढोली दिली. आता मासली आपण खाली पोहोचत आहोत. आणि याच्यामध्ये पण पापलेट आहेत, भरपूर आहेत याच्यामध्ये. मला तरी वाटते याच्यामध्ये बांगडे पण आहेत, खूप बांगडे आहेत. बघा जिवंत बांगडा मासा. बघा जिवंत बांगडे, बांगडे जिवंत आहेत. बघा आणि पापलेट मोजून दाखवतो मी तुम्हाला किती आले. बघा पापलेट पण फुल जिवंत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 पापलेट आले. नाही 17, 18 झाली. 19 पापलेट आले. 19 शेवटच्या डोलीमध्ये 19 पापलेट आले. आणि त्याच्या जोडीला बांगडे पण आहेत, बांगडेसुद्धा आले आहेत जोडीला. करपाल छोटंसं स्टिंगरे आलं आहे, छोटा पाकड, तो आपण पाण्यामध्ये टाकतो. बघा पापलेट बघा कसे दडफड करतात. मित्रांनो जिवंत पापलेट, जिवंत पापलेट कसे वाटतात ते कमेंट करून नक्कीच कळवा. मित्रांनो तुम्हाला पापलेटची मासेमारी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा पुली परिवाराचा हिस्सा व्हा. आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा. व्हिडिओ लवकरच बघा. बाय, टेक केअर.